पुढच्या भागात आपल्याला अशा तीन मित्रांना भेटायचंय ज्यांची मैत्री एक दोन वर्षांची नाही बरं का, तर तब्बल 40 पेक्षा जास्त वर्षांची आहे। त्यातील दोघांच्या मैत्रीविषयी तुम्हाला माहितीच असेल किंवा तुम्ही ऐकलंही असेल, पण या गँगमध्ये आणखीन एक तिसरी व्यक्ती सुद्धा आहे, सो तुम्ही त्यांना भेटायला एक्साइटेड आहात। जसं मी म्हणाले होते आपल्याला अशा तीन मित्रांना भेटायचंय ज्यांची मैत्री खूप जुनी आहे, म्हणजे कदाचित माझ्या वयापेक्षाही जास्त वर्षांची त्यांची मैत्री असेल, आणि त्या तिघांची मला अजिबात ओळख करून देण्याची गरज नाही आहे। विजय पाटकर, जयवंत वाडकर आणि तुषार दळवी सर, सो तुम्हा तिघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। बरं, विजय सर आणि जयवंत सर, तुमची मैत्री माझ्या ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अनेक वर्षांपासून तुम्ही एकत्र काम करताय, पण तुषार सरांची एंट्री कधी झाली आम्हाला अजिबात माहीत नव्हतं की तुम्ही तिघे इतके चांगले मित्र आहात, सो काय सांगाल? तेच म्हटलं की तुषार मित्र वगैरे माझा कधीच नव्हता, मी त्याचा फॅन होतो। खूप चांगला ॲक्टर, खूप, म्हणजे सुरुवातीला आम्ही बघितलं ऑथेलोमध्ये होतं, ऑथेलो ऑथेलो केलं होतं विजय केंकरने, त्यांचे मोने आणि तुषार तेव्हा बघितलं मी, तसे पण प्रेमात पडतो ना। आणि नंतर करता करता आम्ही नाटक केलं होतं नंतर घरघर नावाचं, जे हर्षदा शिवशरणने ते बसवलं होतं, लिहिलंसुद्धा होतं, ज्याच्यावर पहिला गुलमाल आला रोहित शेट्टीचा, ते नाटक आम्ही ओरिजिनल केलं होतं। त्यात वाड्या मी, तुषार, नंदू माधव असे मी होतो, त्यात प्लस जयंत सावरकर आणि मंगला संस्कृत। तर त्या नाटकाच्या दरम्यान आम्ही मित्र झालो, म्हणजे एकत्र नाटकात केल्यानंतर मित्र होतोच, कारण तुषार त्यावेळी स्ट्रगलिंग होता खूप चांगल्या एका कुठेतरी पोस्टमध्ये, तो कामाला होता कुठेतरी, नाही कामाला नव्हतो, पण माझं म्हणजे मॅनेजमेंटचं मी शिक्षण घेतलं आहे, म्हणजे एम एम एस केल्यावर कुठे नोकरी न करता याच्यातच करिअर करायचं असं मी ठरवलं होतं, त्यामुळे म्हणजे हां। आणि मला आठवत आहे आम्ही एकदा त्या माहीमला आपलं त्या एका बिल्डिंगच्या खाली बसलो, आणि मला मांडे पण बसलो होतो आम्ही खाली बसलो होतो, विषयाने मला विचारलं पाटील काय करू, मी या करिअर करू का, मी म्हटलं करिअर करतो, तुषार तू करिअर कर, तर तू खूप छान ॲक्टर आहेस, तर असे सगळं मग ते बोलत गेलो आम्ही, भेटत होतो, आणि नंतर कालांतराने मग आम्ही हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा, तुषार मग नाटक, मग सिरियल, तर सिरियल वगैरे खूप केले असे ज्यांना तू, आम्ही बरं झालो, म्हणजे हे क्रेडिट वाढायला आहे की तुषारला आज इथे बोलवलं, आम्ही खूप वर्षांनी भेटलो, खूप वर्षांनी तुषारला भेटलो, पण तू आमची इंटरव्ह्यू चालू व्हायच्या अगोदर ऐकलं असशील, बरं तर भेटलो पाठ्या गप्पा मारत, खूप वर्षाने मी भेटतो, तर असे आम्ही मित्र होत गेलो, मग आमचं बॉन्डिंग झालं, आणि ते बॉन्डिंग आम्ही नाही भेटत, पण जेव्हा भेटतो तेव्हा असं वाटतं की आम्ही रोज बॉन्डिंग कायम, बॉन्डिंग आमचं कायम आहे। आणि मी तर म्हणतो की विजयला आठवत नाही, खरा आमचा प्रतिस्पर्धी होता हा, पोद्दार कॉलेजमधून डिरेक्ट करायचा एकांकिका कळलं, आणि त्यावेळी आम्ही सिद्धार्थमधून करायचो, आणि त्यावेळी आमचा हा प्रतिस्पर्धी होता, पण आमच्या वेळी ते प्रतिस्पर्धी असला तरी अगदी पॉझिटिव्हली दुसऱ्यांच्या एकांका बघणं, त्यांना सजेस्ट करणं, असं इथून माझा तरी तो प्रवास आहे याच्याबरोबरचा, इतका प्रँक करायचा, आणि हा पोकर पेसने ना म्हणजे काही चेहऱ्यावर आणत नाही आणि समोरच्याची घेत असतो, येणार मी या प्रश्नावर नंतर येणार आहे। नाही आता मला एकच फक्त आता जयवंत जे म्हणाले ते थोडंसं मी वाढवेन याच्यात, की त्यांनी आत्ता जे एकांकिका स्पर्धांचा उल्लेख केला, पण तेव्हा म्हणजे वाड्याला आम्ही घाबरायचो, कारण एकतर त्या साहित्य संघात स्पर्धा व्हायच्या, आणि म्हणजे अगोदर काही संबंध नसल्यामुळे ज्याचा एकूणच नाट्यसृष्टीचा किंवा काही, जेव्हा एकांकिकामध्ये साहित्य संघ हे एक डोक्यात असायचं, त्यात ती आय एन टीची स्पर्धा, त्यात ते वातावरण, ते टेन्शन, आणि कसं आहे की दुसऱ्या कुठल्या कॉलेजची जर चालू असेल एकांकिका तर ती पाडायला सगळे टपलेले असायचे, की जरा कुठे ते काहीतरी झालं, कारण फायनल असायची आणि अत्यंत आपण म्हणतो ना अटीतटीची अशी ती स्पर्धा असायची, तेव्हा आम्ही जरा काही केलं तेव्हा हा जो आहे तो अचानक कुठनं तरी यायचा, आणि एकदा वाडकरचा आवाज, त्यात वाडकर जो दिसायचा, आणि त्यात वाडकरला कसं अगोदर पाहिलं होतं, त्यांची टुरटुरसारखी नाटकं सगळी बघितली होती, मुंबई बघितलं होतं पाटकरच्या, माहिती होतं रे असं आहे एक, त्यामुळे ऑलरेडी एक रिस्पेक्ट होता दोघांबद्दल, आणि त्यामुळे याच्या म्हणजे जेव्हा फारशी ओळख नव्हती तेव्हा खरं तर सगळेच आम्ही त्याला टरकून असायचो एकूण त्याच्या पर्सनॅलिटीमुळे, पण नंतर नंतर कळत गेलं की जसं आपण म्हणतो नारळासारखा, की
वरून जो दिसतं पण आतून इतका गोड असा हा आमचा वाडकर आहे ते नंतर कळत गेलं. तर त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात तसं की पहिल्यांदा वेगवेगळ्या कारणामुळे एक रिस्पेक्ट, एक काम बघितलेलं, एक थोडंसं आदरयुक्त भीती आणि वाडकरची तर भीतीच. पण तुमचा तो काळ फारच वेगळा असेल. आता आपण एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप आहे किंवा कॉलिंगच्या आणि आपण एकमेकांच्या संपर्कात राहतो, पण त्या काळात किती भेटणं व्हायचं आणि कशा प्रकारे एकमेकांशी तुम्ही कनेक्टेड होतात? आम्ही भेटत होते, नाटक आम्ही एकत्र करायचो, नंतर वन ॲक्ट प्ले असायचो, स्टेट कॉम्पिटिशन असायची, आवर्जून आम्ही जायचो. त्या दरम्यान ते भेटणं व्हायचं, उलट त्यावेळी आम्ही जास्त भेटत होतो. आता ते व्हॉट्सॲप आणि फेसबुक आल्यामुळे ते सगळं व्हॉट्सअपवर चाललं आहे, भेटत नाही आपण. आता भेटत नाही अशी गरज वाटत नाही आता, पण असं वाटतं की आता मेसेज केला माझं कर्तव्य झालं. हे मी मान्य करतो की चुकीचं आहे, हे वाईट आहे, पण काही इलाज नाही त्याला, काही इलाज नाही. प्रत्येकजण आता एवढा बिझी झाला आहे, मी का आता फार असं काय बोलत नाही मी काय म्हणतात ते, पण ठीक आहे जे काय. म्हणून म्हटलं की आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा छान भेटतो, छान गप्पा मारतो, ते खरी आमच्या गप्पा संपत नाहीत. पण तुषारच्या मागे मी अगदी तेव्हापासूनच होतो की तू काहीतरी डिरेक्ट कर, डिरेक्ट कर, तो अजून केलेलं नाही त्याने, तर आत्ता तरी कर असं म्हणजे. आणि इज अ सुपर डिरेक्टर, त्यांनी त्यावेळी पोद्दार कॉलेजच्या एकांका हा डिरेक्ट करायचा, अप्रतिम असायचा आणि त्या कॉम्पिटिशनला असायचा. आणि त्यावेळी बाप रे, हा जवळ अटीतटीची लढाई, म्हणजे तुला सांगतो मी, नावं घेतो मी, विनय आपटे, प्रकाश बुद्धिसागर, भालचंद्र झा, अरुण नलावडे, कुमार सोनी, त्यानंतर आणखीन पण बरेच, हा असायचा, हे सगळे लोक डिरेक्टर असायचे. म्हणजे 8, 9, 10 एकांका इतक्या सॉलिड असायच्या, लो प्रश्न पडायचा तर 5 कुठच्या काढायच्या आणि 5 3 कुठच्या काढायच्या, इतकी इतकी अटीतटीची लढाई असायची. आणि त्यात खरंच आम्ही खूप पॉझिटिव्हली सगळे लोक एकत्र येऊन धमाल केली होती. आणि आज त्याचंच आम्ही, आज आमच्यामध्ये बघशील, कुठेही बघशील तर तेच दिसतं. आम्ही कुठेही गेलो, आम्ही प्रोडक्टमध्ये काम करायला गेलो तरी नवीन मुलांनासुद्धा आम्ही तेच सांगत असतो आमच्या बरोबरीने, हे असं कर, हे असं कर, असं कर, ते थांबता येत नाही. आत्ता पण मी इकडे बोलायला लागल्यानंतर विजय म्हणत, ते आहेत ना, कशाला तू गप्प राहा. ते पण आम्ही म्हणण्यापेक्षा वाडकर जमे, मला आठवतं बहुतेक, मला डिरेक्टर आठवत नाही आहे, पण बहुतेक बाबा सावंत, आपला प्रथमेश सावंत, आम्ही एक सिरियल करत होतो आणि तो डायरेक्टर कॅमेरामन होता खूप छान, आता ते नाही आहे तो गेला, पण तो जेव्हा सांगायचा तेव्हा शेवटी त्याने विचारलं, बाजूला झाला तो कॅमेरा, वाडकर मी घरी जाऊ का, तूच कर म्हणजे सगळं असं करतो, असं हे असं आहे, त्यामुळे सांगणं वगैरे सगळं आमचा हा करतो, आम्ही ऐकतो फक्त. नाही, कारण कारण का तीच मजा आहे असं मला वाटतं, तीच खरं तर. आत्ता काय, आत्ता कोऍक्टरला कोणी सांगत नाही, तो त्याचं करत असतो सगळं, त्यामुळे ते असं बरोबर नाही. आपल्याला जर एखादी गोष्ट, मला आता वाटतंय की बाबा हे असं करायला पाहिजे असं कर, तो ठरवेल ना, डिरेक्टर असतोच आपला, तो ठरवतो की नाही करायचं म्हणून किंवा कर, अरे चांगलं आहे करूया, अशी गोष्ट केली पाहिजे असं मला वाटतं. टीमवर्क आहे शेवटी आपलं, आणि ते आम्ही आधीपासूनच आमच्या अगदी म्हणजे काय म्हणतो रक्तारक्तात आहे, त्यामुळे ते तसंच राहील पुढे पण. बरं, तुमची सर्वांची मैत्री तर आहेच, पण असा कोणता क्षण होता की जेव्हा कळलं की हे फक्त हाय बाय वाले फ्रेंड्स नाही आहेत, हे माझे खरे फ्रेंड्स आहेत, असा कोणता क्षण होता? माझे असे दुश्मन वगैरे माझे नाहीच आहेत इंडस्ट्रीत, इंडस्ट्रीत का बाहेर पण नाहीत का कोणी माझे, पण सगळ्यांशी माझं चांगलं जुळतं. मी का आणि हा विषय मला तसं, मी नवीन मुलांना खूप रिस्पेक्ट करतो, ते चुकत असतील चुकू दे, चुकू दे, पण त्यांची एक कॉन्सेप्ट, एक कन्सेप्ट शोध जातो, त्यांचे एक ठरवलेल्या गोष्टी आहेत, त्याने करू दे. आता उदाहरणार्थ माझा मुलगा, माझा मुलगा एक शॉर्ट फिल्म केली त्याने, मी त्याला म्हटलं शार्दूल हे या चुकीचं वाटतंय, नाही असं असं आहे, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू चुकीचं वाटतं, पण त्याने ठरवलं आहे हे माझं असं करायचं आहे. नवीन मुलं आहेत, मी तर वन ॲक्ट प्लेला परवा युनिव्हर्सिटीला परीक्षक होतो, मी बघत होतो, अप्रतिम काही का अप्रतिम, थोडंसं तुझ्या प्रश्नापासून थोडं लांब गेलो मी, त्या कारण अशासाठी येतो की प्रत्येकाची एक त्या ठरवलेल्या गोष्टी आहेत, ते ठरवत आहेत. तुम्हाला नाही सांगून जाणार ना, असं कधीच ठरत नाही, असं कधीच नाही. बरं तू आता मित्र, आज फ्रेंड्स, आता जे पोरं करतात वी आर फ्रेंड्स टुडे फ्रॉम टुडे, अरे कसं टुडे
नाही त्याच कारणासाठी मी हा प्रश्न विचारला होता की आता म्हणजे आपण ठरवून फ्रेंड्स बनवतो पण जे खरे फ्रेंड्स असतात ते ठरवून बनवले जात नाहीत. सो तो असा कोणता तुम्हाला वाटतं की दुवा आहे जो तुमच्यामध्ये आहे, जसं तुम्ही सांगितलं की एक बॉन्डिंग होत जातं, सर तुमच्यासाठी असा कोणता दुवा आहे जो तुम्हाला इतके वर्ष 40 वर्षांपर्यंत तुमची मैत्री? विजय म्हणजे काय, विजयच्या म्हणजे आम्ही, मला असं वाटतं मी राहतो वेगवेगळे, अदरवाईज आम्ही एकच आहोत दोघे, हे दुनियेला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे आम्ही सगळं. पण आता तुषार म्हणशील ना, तर तुषार म्हणजे विजय केंकरे, राकेश सारंग, संजय मोने, मी त्या ग्रुपमध्ये पण त्यांच्या म्हणजे आपल्याकडे त्यावेळी असे संस्था होत्या किंवा ग्रुप्स होते, जसं आमचं सतीश थिएटर होतं किंवा नंतर आमचं अतरंग थिएटर झालं, यांचं काय ते अंतरनाट्य तर यांच्याबरोबरीने आपण त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे म्हणून त्यांच्याबरोबर कसं जायचं, त्यानंतर थिएटर अकॅडमीची एक यायची, त्यात आम्ही केलं होतं. आणि मला वाटतं मी एक फक्त यात हे करे, जर तुम्ही पाहिलं असेल की सगळ्यांच्या आमच्या बोलण्यात नाटकाचा उल्लेख होतो, मला वाटतं हे जे थिएटर म्हणूया, नाटक म्हणूया किंवा रंगमंच, हे मला वाटतं कारण कसं आहे की हल्ली अर्थात म्हणजे तेव्हा असं कोणीच, तेव्हा अर्थात एवढे टी व्ही नव्हता सुद्धा, ना काही चॅनल्स होती, फक्त हे होतं. तर आता हल्ली कसं झालं आहे, हल्ली थिएटरचा किंवा थिएटर मी केलं आहे, मी मैंने थिएटर किया आहे, हे कशा करता की तुम्हाला पुढे 2 सिरियल मिळावेत किंवा तुम्हाला 2 सिनेमे मिळावेत याकरता. मला नाही वाटत आमचं कोणाचंही याच्याकरता आम्ही केलं असं कधीच नव्हतं. एक प्रत्येकाला एक काहीतरी रंगमंचावर करायची इच्छा होती, काहीतरी आवड होती, काहीतरी करून दाखवायचं होतं, काहीतरी करून बघूया ज्याने आम्हाला मजा मिळते, मजा येते, ते त्यामुळे पुढे आपल्याला काही मिळेल का वगैरे हा उद्देश नव्हता. म्हणजे जसं आता जेवण म्हणाल तसं की ते एक वेगळ्या प्रकारचं नाटकं, ते वेगळ्या प्रकारची नाटकं करायचं आहे, आम्ही वेगळ्या प्रकारची नाटकं करायचो, अजून इतके अनेक ग्रुप होते, आविष्कार सारखे म्हणा किंवा दुबेजी कर, एक वेगळ्या प्रकारचे, त्यामुळे एक खूप छान वातावरण होतं की एक आपण म्हणूया प्रत्येक, आम्ही मगाशी म्हटलं तसं एक तर रिस्पेक्ट होता प्रत्येकाच्या कामाबद्दल की अरे कोणीतरी काहीतरी चांगलं करते, काहीतरी धडपड करते. आता वाडकरने नाव घेतलं असतं की औरंगाबादून कोणी आलं सगळेजणांना मदत करायचं, बाहेरून कोणी आलं सगळेजणांना मदत करायचं. तर मला वाटतं हा जो तुम्ही म्हणताय की तो मोमेंटपेक्षा हा एक जो दुवा मला वाटतं हा एक होता की एकतर याच्याबद्दल, या रंगमंचाबद्दल, रंगभूमीबद्दल खूप एकतर प्रेम आणि सगळेच जण तिकडे आपापल्या परीने काहीतरी करत होते आणि काहीतरी चांगलं करण्याची धडपड, प्रत्येक जणच धडपडत होता, काही ना काहीतरी, काही ना काहीतरी असं कोण करत होतं, कोणी एस्टॅब्लिश नव्हतं, कोणी काही नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतंय की एक कुठेतरी तो एक कॉमन आपण ज्याला म्हणू शकतो थ्रेड किंवा एक सामायिक आपण धागा म्हणतो ना, तो असल्यामुळे मला वाटतं त्यांनी त्याचा बेस इतका आमचा स्ट्रॉंग झालं की हा म्हणतो होतो की आता कितीही वर्ष झाली तरी आम्ही नाही भेटलो, भेटलो फोन नाही झालं तरी जो मूळ जी गोष्ट आहे ना त्याला कोणी, जसं आपण म्हणतो की जे मूळ त्याला धक्का लावू शकत नाही झाडाचं, तसं आमचं आहे की ते इतकं स्ट्रॉंग आहे बेस किंवा मूळ की त्याला काही होऊ शकत नाही. तरी लक्ष्मीकांत बेर्डे स्टार होता, तो वनेक प्ले बघायला यायचा तुमचे सर्वांचे, हो साहित्य संघात व्हायचे, मॅक्झिमम नाटकं साहित्य संघात व्हायची. आत्ताच्या वनेक प्ले बघायला आत्ताचे सुपरस्टार, सुपरस्टार ऍक्टर जे सो कॉल्ड आहेत, कोण येतो मला बघायला सांगा? प्रीमियरला पण बऱ्याचदा येत नाही, म्हणजे प्रीमियर तर पुढची गोष्ट झाली, प्रीमियर तर नाहीच. आम्ही म्हणतो की एकांकिका स्पर्धा हे लोकांना आजकाल म्हणजे माहिती. हा मी अजूनही परीक्षा काय जातो, मी शिकायला जातो, खरंच प्रामाणिकपणे सांगतो, मला कुठे परीक्षा बोलवलं, मी आता एका चॅनलच्या परीक्षा होतो, मी हावऱ्यासारखा जातो, बघता येतो, अजून शिकता येतो. लक्ष्मीकांत बेर्डे यायचा तिथे आम्हाला, पाट्या तू ये, ए तू ये, तू ये, कमर्शियल नाटकात आम्हाला घेऊन गेलाय, ट्रुटर वगैरे आम्हाला घेऊन गेलो होता, मी सुरुवातीला नाही केलं, नंतर केलं मी, पण तो यायचा. आत्ताचा कोण ऍक्टर, अरे अरे ऍक्टर अच्छा आहे, चल तू ये बरोबर, कोणा पडलेलीच नाही यार, नाही पण यार साखळीच नाही म्हणून करायचे, सगळ्या ऍक्टर हात द्या, तेच बिचारे धडपडत आहेत, तेच करतायत, तेच येत आहेत, नाव घेतो मी प्रताप फड, अरे तो पोरगा करत आला, अनन्यासारखी काय फिल्म केली त्याने, काय फिल्म केली नाटकवाला, म्हणे वाला तो ऋषी त्याचा तो असिस्टंट होते नाव विसर, ही पोर स्वतःच करतात, स्वतः धडपडतात, तिथे लक्ष्मी बेर्डे थोडासा आम्हाला सपोर्ट करतात, ये बाबा ये. विजय कदम आम्हाला सिनियर होता, अरे पाट्या चांगलं बोललं, मस्तर मस्तर, अरे आमचे स्टार सिनियर आमच्याकडून करतायत, आता कोण येते, कोण येत नाही. आणि हल्ली तर असं बऱ्याचदा न्यूज मध्ये ऐकायला मिळतं की सोशल मीडियाचे फॉलोअर्स बघून कामं दिली जातात. हो आम्ही जेलतोय,
आणि तुला कसं या दोघांचं कौतुक असं अशासाठी आता ह्याने पण एक नाटक केलं होतं कमर्शियली आणि हा तर करतोच आहे आत्ता पण एक रिहर्सल करणार आहे तो सुरू झाली आहे त्याची तर ही जी आत्ता पण नाटक करण्याची जी एक अंगात त्याचं ते तो किडा लागतो असं असं नाटक करायला पाहिजे आपलं ती जे आज हे दोघंही करत आहेत मला मला कोणी घेतच नाही कारण का ते सगळं मी आता चालू असतं त्यामुळे घेत नाही मी केवढा प्रयत्न करतो आता ह्याला मी म्हटलं आहे बाबा डिरेक्ट कर आणि काहीतरी कर आणि खरंच हा आम्ही करणार होतो प्रदीप गेला बिचारा प्रदीपला घेऊन मला घेऊन हा करणार होता पण तो गेला आता पण मी नेहमीच म्हणतो की तुम्ही नाटक केलंच पाहिजे नाटकासारखं काही नाहीच आहे थिएटर इज थिएटर. बरं आता तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रदीप पटवर्धर यांचा उल्लेख केला सो या दोन मित्रांना किती मिस करता कारण तुमच्या ग्रुपमधलेच होते ते जर आज असते तर काय काय धमाल असते इथे लक्ष्मीकांत असला असता आता प्रदीप लक्ष्मी वेगळं आहे ऑफकोर्स लक्ष्मीकांत असला तर अजूनही आम्ही सिनेमे केले असते एकत्र अजून नाटक केलं असतं अजून हिंदी सिनेमे एकत्र केले असते नाही आम्ही आता अशोक मामाला मुक्तो आहे मी आता म्हणजे अशोक मामा तर करत नाही फारसं हिंदी सिनेमे करत लास्ट आम्ही एकत्र सिनेमा केला होता सिंग मला एकत्र सीन केला नव्हता मग आम्ही एकत्र होतो पण कितीही गेल्यानंतर शूटिंग म्हणून आम्ही एकमेकांना शोधत आलो अशोक मामासारखा माझाही सिनियर आट्या कुठे माट्या आट्या कुठे तू फोन केला बट आहे आलो आलो संध्याकाळी आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो तिथे शोधतो ही मराठीतील आमचे आम्ही आता सिंबाला गेलो होतो सौरभ गोखले अरुण नलावडे सिद्धार्थ जाधव हे आम्ही होतो मला सगळे शोधत आले हे मराठ्यांचे मराठी ॲक्टर्सचे आहे बाकी हिंदी सिनेमा जातो मी माझा एकदा दरवाजा आत रूममध्ये गेलो का खडाक बंद डायरेक्ट दुसरी सकाळी कॉल टाईम असते तेव्हा दरवाजा उघडतो इथे म्हणलं आम्ही सगळे एकत्र येतो तो लक्ष्मी जे आम्हाला लक्ष्मीकांतने शिकवलं खरं आम्हाला हे लक्ष्मीकांत बेर्डेने शिकवलं शूटिंग संपलं का एकत्र बसा ते बॉन्डिंग होतं तुम्ही मित्र तिकडे होता तुम्ही अचेतन आज प्रदीप पटवर्धन विजय कदा दीपक शिर्के विजय गोखले हे आम्ही अजूनही मित्र का आहोत एवढंपासून जे बॉन्डिंग झालेलं आहे ते अजून बॉन्डिंग आहे हे लक्ष्मीकांत भेडेने आम्हाला शिकवलं प्रदीप असला असतं तर प्रदीप आमचा वय किती मोठी झाली पण प्रदीप जे लहानात आला असता तर त्याच्यासारखा बाप रे जो अजूनही तो प्रॅंक आणि भंकस तो काय करायचा त्रास करायचा आत्ता दहाच्या उदय दिवसा एक वर्ष लावून झालं तिथं 6-8 महिने त्याची सवय होती तो डिवायडर उभा राहायचा आणि जेवण कसं आपला मारतील साऱ्या लाईन लागायची 3-4 गाडी ब्रेक दाबून थांबायचे ते त्याने अजून केलं असतं तर शेवटचा मी एकत्र परफॉर्मन्स केला होता मी वाले आणि पट्यानी ते सारला मी केलं होतं एक डान्स केला होता मी कोळी डान्स केला होता त्याच्यानंतर नेमकं त्या ऋषी कोळीचं लग्न होतं तिथे तिघे कित्येक वर्षांनी भेटलो म्हणजे तिघे एकत्र शांत बसलो आम्ही किती भंगस तो अजून भंगस का दसला आता फारशा गोष्टी सांगू शकत नाही इकडे आता सांगितले असते त्या खूप खूप तर ही मजा ती लक्ष्मी मंडळीचं बॉन्डिंग आमच्या प्रदीपची मजा या मुक्त आहे मुक्त मी संपलं असं कोण नाही कॅरेक्टर अशी नाहीच आहेत अशी नाहीच आहेत कोण आपण ना आत्ताचा पोरगा बरोबर असतो त्यावर मी आणि तो शेअर करतोय तिसरा माणूस आल्यावर तो लगेच बोलवतो प्रोडक्शनला ए त्याला काय त्याला दुसरीकडे टाका आमच्याबरोबर नाही पाहिजे अरे मी म्हटलं अरे आम्ही झाडाखाली आणि कुठे कुठे काय काय केलं राहू दे बाबा अनिल कपूर जॉनी लिव्हर तो आता शाहरुखचा बंगला आहे ना शाहरुख तो बंगला घेतला तिथे शूट केलं होतं ते गाणं आमचं एक दोन बँड स्टँडला चार लोक फक्त उभे राहायचे अनिल कपूर सकट सगळे आम्ही पॅन बदलायचो शर्ट बदलायचं तिचे कपडे आणायचं तिकडे बदलायचं अनिल कपूर सगळं आम्ही तर ठीक आहे जॉनी लिव्हर स्टार होता तेव्हा आम्हाला तर कोण कुत्र ओळखत नव्हतं 87 साली अनिल कपूर आणि जॉनी लिव्हर रस्त्यावर कपडे बदलायचे आता ते हिरो म्हणलं मी काय म्हणतो तुम्ही करा ते ॲक्सेसिबिलिटी आहे
ती एक तुम्हाला मिळते वाटत नाही, चुकीचं नाही म्हणतात, रिस्पेक्ट करा. आता आम्ही एकच एक मराठी सिनेमा करतो, मोहन जोशी, अरुण नरवडे, मंगे देसाई, विजय पाटकर, आम्हाला कळलं सयाजी शिंदे, आम्हाला कळलं की अरे आज आहोत तिकडे काय भेटला. आम्ही व्हॅनिटी सोडून बाकडं जाऊन बाहेर जेवायला बसलो. नाव ना घेत हिरो आणि हिरोईन आम्हाला व्हॅनिटीत पाठवलं, ती पण व्हॅनिटीत पाठवलं. आम्हाला मोहन जोशी आमचा सिनियर, तो आमच्यावर बसतोय बाहेर जेव्हा राहिला दिल्या चलो सयाजी शिंदे तर चाल आहे. ते कंप्लेंट नाही आहे म्हणजे, तुम्ही थोडं रिस्पेक्ट करा या माणसात या. आणि मला वाटतं आम्ही त्यामुळे हे बघता आम्ही ओल्ड फॅशन्ड असू किंवा आम्ही कसंही असू, पण आमच्या सिनियर्सना जसं आता विजय म्हणाल तसं मोहन सरांना जर असं पाहिलं आम्ही, लक्ष्या मामांनी कसं मला किती सपोर्ट केला माझ्या पहिल्या फिल्मला, कसं मला सांभाळून घेतलं, किती मदत केली, जीवलगाला माहिती आहे जीवलगा. तर त्यामुळे नॅचरली की ते आपण ज्याला म्हणतो ना की स्कूलिंग ज्याला म्हणतो ना, ते आता आमचं असं झालेलं आहे की सुरुवात अशा की बाबा एकांकिका स्पर्धा, त्यानंतर प्रायोगिक नाटकं, त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा असेल, मग व्यावसायिक नाटक, मग सिनेमे किंवा सिरियल. तर एक पायऱ्या पायऱ्या आम्ही हळूहळू गेल्यामुळे त्या प्रत्येक पायरीची मजा पण खूप आम्ही घेतली आहे, शिकायला पण खूप आम्हाला मिळालं आहे, आणि त्यामुळे इतक्या काय म्हणूया मित्र आणि आठवणींचा इतका खजिना आम्हाला आमच्याकडे ना प्रत्येकाकडे, आणि त्यामुळे ते स्कूलिंग झाल्यामुळे आजकालचं सगळं पाहिल्यावर त्यात काही म्हणजे हसू पण येतं की अरे यांना माहितीच नाही आहे की ते काय मिस करत आहेत असंही वाटतं. पण त्याचबरोबर हे वाटतं की आपण जे केलं आहे ना, आपण ज्या पद्धतीने आलो तेच बरोबर आहे. आत्ता कोणीही आमच्यापैकी असं आम्हाला ते सोडावं, आणि मी आता असं विजय म्हणाल तसं समजा आता ज्यांनी नावं घेतली कोणीही सांगू शकलं असतं ना, नाही मी व्हॅनिटीमध्ये माझ्या बसेन जे आहे ते, आणि ते सगळं त्यांना करता आलं असतं. पण तरीसुद्धा तसं न करता ते बॉन्डिंग आहे, ती जी एकमेकांबद्दल त्या प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, आदर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ना इतक्या, ते स्कूलिंग झालं आहे. आणि ते मला वाटतं किंवा मला काय सगळ्यांनाच वाटतं की तेच बरोबर आहे, आणि आम्ही शेवटपर्यंत हे तसंच फॉलो करणार, दुनियाच म्हणजे इकडची तिकडे हो काही बदल नाही. आणि त्यामुळेच कदाचित असेल की तुमची जी गँग होती, बरेच जण प्रदीप सर होते, लक्षा सर होते, बरेच जण होते, तशा गँग्स आता फार कमी पाहायला मिळतात की एकत्र असणं आणि एकत्र राहणं. ते बॉन्डिंगच नाहीये ना, ते बॉन्डिंगच नाहीये. अरे आम्ही घरघर नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर, आम्ही शिवाजी मंदिरचा प्रयोग संपला आमचा, चारचा प्रयोग सात साडेसातला संपला, आम्ही घरी नाही जायचो, आम्ही तासभर तिथेच गप्पा मारत बसायचो. तुरतुरचा प्रयोग, उचल मारीचा प्रयोग संपला का आम्ही घरी नाही जायचो, विजय केंकरे. आणि काय आणि काय चुका झाल्या, आता काय करता येईल, कारण की आपलं नाटक करतो ज्यावेळी आपण, त्यावेळी आपल्याला माहिती पण नसते इथे आपल्याला लाफ्टर येणार आहे, इथे टाळ्या येणार आहेत, आपल्याला माहिती तर असतंच बऱ्याच ठिकाणी, पण काही ठिकाणी ऑडियन्स तुम्हाला त्या जागा मिळून देतं, मग ती अरे मग ती त्याच्यावर डिस्कशन, मग ते आपण अजून असं करूया तसं करूया, मग ती जागा आणखीन डेव्हलप करूया, या सगळ्या गोष्टी नाटकात करता येतात. आता फिल्म करतो आपण, टी व्हीवर करतो, आणि मला बाथरूममध्ये खूप आठवतं, बाथरूममध्ये गेलं आणि गेलो आपण आलो बस, अरे यार शी 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 ते असं करायला पाहिजे होतं, असं खूप त्रास होतो, ते आपल्याला करता येत नाही तिकडे, ते फक्त आणि फक्त नाटकातच करता येतं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन समोरच्या को ॲक्टरला घेऊन ते करून आपल्याला करता येतं, ती मजा नाटकाची औरच आहे. बरं, मी तुम्हाला आता तुमचेच काही फोटोज दाखवणार आहे, ते तुम्हाला ओळखायचे आहेत कधीचे आहेत आणि त्याच्या मागचा काही किस्सा आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. सो पहिला फोटो आहे हा. माधुरी दीक्षित, माधुरी दीक्षित माधुरी दीक्षितचा आहे तो. आणि मी म्हंटल तसं माधुरी दीक्षितला म्हणजे सीन आम्ही करतोच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त खूप काही चालू असायचं. म्हणजे माधुरी दीक्षितला तर काय विचारू ना, तो आपला एक जोशी, आपला काय गुंडीचं पहिलं नाव गिरीश जोशी, गिरीश जोशी ते काही लोक आहेत ना, काही ॲक्टर्स हे असतातच राजन वाघदारांच्या सिरियलमध्ये, ते असायचे. मग ते त्यांना प्रँक करण्यासाठी काय काय करायचं ते स्वतःच सगळं प्लॅन करायचं आणि दाखवायची काही मला माहिती नाही आहे, आणि असं ते चालायचं. माधुरी दीक्षितला तर बाप रे बाप काय धमाल केली आम्ही. माधुरी दीक्षितपेक्षा चुपके चुप चुपके 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 चुपकेला म्हणजे तुला सांगू ना, म्हणजे चटवाल वगैरे खूप मोठे नट आहेत, पण ते मी ज्या दिवशी असेल ना की ते अलर्ट व्हायचे
किंवा माझ्या एस बॉसमध्ये सुद्धा म्हणजे सगळ्या मोठमोठ्या हिरोईन्स आहेत सगळ्या, म्हणजे कविता कपूर असेल किंवा सुलभाताई असतील किंवा इतके लोक, तर कविता कपूर आणि मी एकदम खूप बॉन्डिंग होतं आमचं, आजही आहे ते आणि आजही आमचा ग्रुप आहे. तर त्यांना मी नेहमी आहे ना, आता इथे 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 समजा त्या बसल्यात आणि समोर हे दोघं बसलेत समजा, तर मी लेट एंट्री घेणार, तो समोरचा हा उठणार तुषार, मी तिथे जाऊन बसणार आणि मी त्यांच्यासमोर बरोबर बसणार, मग मी त्यांच्याकडे बघतच राहणार वगैरे वगैरे. म्हणजे तुला सांगू का, म्हणजे कितक्या इतकं प्रँक केलं आहे आम्ही की माझ्या बायकोला फोन केला त्यांनी आणि झालं काय यार तू बघा ना, तू माझ्याकडेच बघत असतो काय ते, माझ्या बायकोला सांगण्यात आलं होतं की तू असं सांग की त्यांचं जरा जरा प्रॉब्लेम, प्लीज जरा ॲडजस्ट करा, त्याला जरा सांभाळून घ्या, इतक्या लेवलवर आम्ही जाऊन करायचो आणि इतकी मजा ना, खरंच सांगतो. बरं, यालाच जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हा दोघांचा अवलीपणा आम्हाला म्हणजे सगळ्यांनीच पाहिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राने, पण तुषार सर थोडेसे शांत आणि अशा टाईपच्या कॅरेक्टर्समध्ये त्यांना पाहिले, सो ते कसे ते तुम्हा दोघांकडून जाणून घ्यायचं आहे. अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं बोलतेस तू. आपण शूट करतो, एक मिनिट थांब, चुकीचं बोलतेस तू, अतिशय नॉटी आणि अतिशय खूप म्हणजे काय म्हणतो त्याला, खूप किडे असलेला माणूस आहे हा. हा न बोलता समोरच्याला कधी काय करायला लावेल ना काही सांगू शकत नाही, तुला खरं सांगतो मी. आमच्याकडे हा जो म्हणाला पहिला माधुरी दीक्षितचे पहिले एपिसोड, खरंच त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण नंतर नंतर अरे बाप रे बाप, असा परफॉर्म करायला लागला की बस रे बस, नंतर चुपके चुपके सगळ्याच आमच्या सिरियल्स आल्या. त्यामुळे हा सरळ माणूस नाही आहे, हा अतिशय हुशार आणि चाणाक्ष माणूस आहे. अगदी सिद्धू, नवजोत सिंग सिद्धू एवढं बोलतो असं वाटत नव्हतं, किंवा आकाश चोप्रा हे असं वाटत नव्हतं की हे बोलतील, तसं आमचा हुशार आहे. एवढा बोलेल, एवढा नॉटी असेल, पोकर फेसने जो काही ते करतो एक्सपेक्ट नव्हतं. अरे ओके, सो तुमच्यासाठी दुसरा फोटो आहे तो हा. गाण्याच आम्ही केलं होती फिल्म त्याच्यापासून, त्याच्या दरम्यान चालू होतं. 87 राजकमल स्टुडिओ मध्ये हे झालं होतं. परवाच मी हमाल देमाल काहीतरी बघत होता, हेच गाणं बघत होतो. आणि किस्से काय, आम्ही सुधीर जोशी, वर्षा उसगावकर असे तसे फार तेव्हाही नसायची, पण लक्षा वाड्या मी पूर्व बेडच होता आम्ही. ते काय म्हणजे भंकस आमचा जन्मसिद्ध हक्क होता, म्हणजे शॉर्ट चालू असेल तेव्हा पण लक्षा आपला झिरो होता, पण बाजूला यांची का भंकस भंकस मी चालायची. म्हणजे तो त्यावेळेस सुपरस्टार होता, आम्हाला जमायला सुपरस्टार होता, पण शूटिंगच्या दरम्यान सुपरस्टार काही नाही, सगळे येऊन एका वेळेला खांद्यावर हात टाकून सगळ्या गमती गमती करायचो. आता आता काही नाही बाबा, आता असं नाही कसं करू शकत. आणि हमाल दे धमालचं तू आता दाखवलंस, तर हमाल दे धमालमध्ये अनिल कपूर आहे त्यामध्ये, ॲज अ अनिल कपूर आहे. तर पुरुषोत्तम रेडे विजयला आणि आम्हाला म्हणाला की अरे यार अनिल कपूर मिळेल का आपल्याला ॲज अ अनिल कपूर म्हणून, मला त्याला आणायचं आहे फिल्ममध्ये. तर म्हटलं हो मिळेल ना, म्हटलं आम्ही दोघं गेलो अनिलला भेटायला. अनिलला म्हटलं, हा म्हणाल की अरे असं असं पाहिजे, हां कब करना है मैं रेडी हूँ. आम्ही लोक पळालो तिकडनं, तो बोला रे एक इधर जा रे, अरे इधर इधर क्या हुआ क्या हुआ. मी तो हो म्हणेल असं वाटलंच नाही, आणि त्या माणसाने काही पैसे न घेता ती फिल्म केली, कॅमियो, आणि तो ॲज अ अनिल कपूर म्हणून आहे. कारण त्याच्यावरती अख्खी फिल्म तिथून सुरू होते, तिथेच संपते नंतर एंडला, कळलं. तर हे बॉन्डिंग आहे की ज्यावेळी एखादा आपल्याला डिरेक्टर, एखादा आपला लेखक ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याला कसं सपोर्ट करायचं, अचल यार आम्ही जातो ना, आम्ही आणतो ना, हे जे आहे ना हे आत्ता तुला मिळणारच, इम्पॉसिबल. सो तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे तो हा. हो थांब ना, बँकेतला आहे हा शेखर. हा सांगू, हा भवन्स कॉलेजला एक प्रोग्राम झाला होता, भवन्स कॉलेजला, त्याचा प्रॉब्लेम्स आहे बहुतेक. कारण शेखरची आई त्या भवन्स कॉलेजला काहीतरी प्रिन्सिपल वगैरे होती, त्यांच्या कॉलेजच्या ग्राउंड आम्ही गेलो होतो.
आणि किती वर्षांपूर्वीचा असेल हा फोटो? हा 88 सुंदर दिसतोय बघ मी स्लिम अँड ट्रिम. ओके, त्याच्यानंतर तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे तो हा घरगुती कपडे आपले. आता आता कोणाला सांगितलं घरगुती कपडे तर बघा तू त्यावेळी हिंदी सिनेमात. आता जर विचारलं ना असले तरी आणत नाही का असं सांगितलं ना आपण. काही काही वेळी प्रॉब्लेम होतो ना कॉस्ट्युमवाल्यांचा, तर सर तुमचे ते शूज बरे वाटतात ते घेऊ का आम्ही, तुम्ही वापराल का? नाही ना नाही ना तुम्ही मागवायला सांगता ना असं असं बोलतात आत्ताची लोक. खूप वाईट वाटतं त्यावेळी. ओके, सो तुमच्यासाठी शेवटचा फोटो आहे तो हा ज्यात तुम्ही दोघे माधुरी दीक्षित असं हा हे काय जतीन भाई आहेत ना रे माधुरी दीक्षित असे माधुरी दीक्षित आहे आपण जतीन भाई हा बरोबर. फार शोधावे लागले कारण तिघांचे एकत्र फोटो मिळणं घर घरचा. त्यानंतर मी तर इतक्या वर्षात म्हणजे दुर्दैवाने विजय बरोबर काम करण्याची संधी मिळालेली नाही. वाडकर बरोबर खूप काम केलं, मायावर खूप काम केलं. तो पण आमचा माधुरी दीक्षितचा आहे. जतीन कनकिया नावाचा एक ऍक्टर होता, बिचारा लवकर गेला. खूप सॉलिड ऍक्टर होता. आणि तेजाबचं मी आम्ही जर सुरू केलं ना किस्से सांगायला तर एपिसोड 4 एपिसोड करावे लागतील एवढे एवढे एपिसोड्स आहेत आमच्याकडे. ओके, सो आता मैत्री म्हटलं की रुसवे फुगवे येत असतात. सो तुमच्यामध्ये कधी असं काही घडलं होतं का इतक्या वर्षांमध्ये की आता काही महिने झाले हा मित्र बोललाच नाहीये काही कारणांमुळे, किंवा असं काही घडलं कधी? पुरुषांचं तसं काय फार नसतं, तसं काय फार नसतं पुरुषांचं. म्हणजे आता भांडण झालं की नेक्स्ट टाइम भेटला परत तसं काय फार नसतं. तुषार बरोबर तर आमचं काही नाही, ह्याच्याबरोबर माझं बऱ्याच वेळा होतं. अगदी वेळेवर येणे, वेळेवर येतो मी. बघितलं ना मी किती गोष्टी असतात, मी वेळेवर आलो बरोबर ना. हा बर, आता हा असतो तर नाटकच घेत नाही, नाटक कोणी घेत नाही. नाटक वेळ द्यावं लागतं, आमचे प्रयोग बघितले डेंजर डेंजर नाटक आम्ही थांबलेलो आहे. 4 चा प्रयोग पहिली एंट्री कर्ण ओपन झालं, पहिली एंट्री पथक येतात 5:45 प्रयोग 5:45 ला असं. त्यामुळे त्यामुळे बाकी अदरवाईज आमचे वाद होतच राहतात. पण मला असं वाटतं की ते वाद फक्त आपल्या कामापुरता असावेत, अदरवाईज मैत्रीच मैत्री, दोस्ती दोस्ती. तुम्ही तर सगळे बघतच असत आमचे सगळे फोटोज म्हणा किंवा काय. कुठल्याही बाबतीत ऑडियन्सला तुम्ही तिकीट फॉर ग्रांटेड कधीही घेऊ नका. आता मी इंटरव्ह्यू करतोय, अरे इंटरव्ह्यू नाही पटकन बोलला तुषार बाप वाडे, आपण लोकांसमोर बोलतोय, लोक काही गोष्टी आहेत ते एक लाईन असते, ते क्लीन लाईन असते ती. त्यामुळे प्रत्येक गोष्टी रिस्पेक्ट करा म्हणजे. आज तेच लोक आमच्या मागे सगळे इतकी वर्ष आम्ही काम करतोय ते सपोर्ट करतात म्हणून. ओके, तुमच्यासोबत मी एक छोटासा रॅपिड फायर खेळणार आहे. सो तुमच्या तिघांसाठी पहिला प्रश्न आहे, तुम्ही तिघांनी एकत्र केलेलं पहिलं काम? तिघांची पहिली फसलेली ट्रीप किंवा काहीतरी प्लॅन केलाय आणि तो फसला जो लक्षात आहे इतक्या वर्षांमध्ये असा काही आठवत? फसली ट्रीप नंतर आपण ट्रीप केली, तुषार स्पेनला गेलो होतो आपण. हो ते आपण गेलो, मला मला तुषारमुळे ते कुठं नाही तुषारने दाखवलं मला, तुषार घेऊन गेलो मला स्पेन मध्ये तिकडे. हे दोघे खूप वेळ आहेत त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो. तिघांमध्ये सर्वात खोडकर कोण? वाडकर. खोडकर तसा मीच मीच आहे. तसा नाटकाचा डायलॉग सांगतो आणि तो किस्सा तुषार होता तर भेटावरचा नाटक होतं आणि त्याचा डायलॉग होता असं येतो. प्रदीप पटवर्धन, विजय परुडकर आणि येतात आणि आम्ही आपले मॉबमध्ये 81ची गोष्ट ही आणि असं येतो आणि पाय ठेवतो आणि असं त्याला काय तो प्रोफेसर तेच तेच त्याचं लेक्चर ऐकून कंटा आला असं डायलॉग कंटन झाला आले.
ब्लँक एक डायलॉग आठवतो घरा 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 फिरते चावी प्रदीप म्हणजे आमचा तारणहार होता प्रदीप पटवून बोलला ते वा काय झाला लेक्चर म्हणजे नाटकाची ओमनिगत पडू होती ती प्रदीपने वाचवली तसेच आमचं धिंड होतं धिंड इथे मी पहिला लोक मला ओळखायला लागला एटी म्हणजेच गोष्ट त्यावेळी असं होतं की वाड्यात थांबवतोय ए थांबा थांबा आपण जरा विश्रांती घेऊया थांबा आणि मग माझा एक ना 2-2.5 मिनिटाचा माइम ॲक्ट होता गाढवावर माइम ॲक्ट सतीश पोळीकरने बसवला होता आणि चालू झाला आणि हा थांबेल ना अरे म्हटलं यार आणि आम्ही दोघे पट्या आणि मी आम्ही कोपऱ्यात पट्या वाडं थांबवायचंच नाही आहे आणि हा घुसला कोण पट्या पाटील पाटील ते आपण विश्रांती घ्या हा हा माझा तो 2 मिनिटाचा ॲक्ट ज्याच्यावर मला बेस्ट कॉमेडियन बेस्ट ॲक्टर मिळालं ते गेलं असतं माझं ते प्रदीप ते थांबवलं म्हणून मिळालं मला ते असे डायलॉग असे किस्से प्रदीप प्रदीप बरोबर कारण हा आमचा डिरेक्टर मी आणि दोघं ॲक्टर कधी पण आणि माझी पहिली चोरी अगदी सुरुवातीला 78 साली म्हणजे 76 कॉलेजमधून ती पहिली आली होती आणि त्यात मी इन्स्पेक्टर करायचो तेव्हा मला पोट लावावं लागायचं म्हणजे मी पोट नव्हतं मला पोट लावून मी असं यायचो आणि असं मला ते कुळेकरांनी बेरिंग दिलं होतं असं मान वाकडं करून इन्स्पेक्टर तुम्ही काय 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 असं बोललो सगळं डायलॉग बोललो आणि असं पिठात लक्ष गेलं पॅक शो रवींद्रमध्ये पॅक शो आणि भक्तीताई आणि अमोल पालेकर दोघं त्या पिठामधून आज बघितले त्यावेळेस जे सुपरस्टार मी प्लॅन त्यांना बघितलं विसरून गेलो लगेच प्रदीप तो हे होता ना आपला लीड ॲक्टर ते लगेच अण्णा हो तुम्हाला हेच म्हणायचं असेल बघा बघा तुम्हाला हेच हो सुरू एक टेम्पो त्याकडे काय होतं एक टेम्पो हा त्याकडे सॉलिड आहे जबरदस्त ओके सो विजय सर तुम्ही चांगलं माईम करतात जसं आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जर या दोघांचं जर काही करून दाखवायचं असेल जयवंत सर किंवा दळवी सर यांच्याविषयी काय करून दाखवाल फेशियल एक्सप्रेशन म्हटलं तर फेस म्हणजे पोकर फेस म्हणजे तो असा असतो असा असतो आणि नंतर हळू आला काय तो पळून जे काय म्हटलं ना पोकर फेस तो काय करत असतो असं वाटत की काय सज्जन तसा सज्जनच आहे तुझ्यात खरंच मेसेज हा शांत आहे पण तो म्हणा ओकर फेसच्या आतमध्ये ते खूप दडले त्याच्यात याचं माईम करणं कठीण आहे याचा आवाजच वाड्या गप्प बसणं म्हणजे जरा नाही खूप काही करू शकतो माईम म्हणजे उपवास उपवास आहे म्हणून एवढा माईम याच्यापुढे माहीत काय नाही आता बारीक ठरले बारीक झालं आम्ही असं म्हणू शकतो बारीक ठरलं आता बारीक ठरले असं ओके तुमच्यासाठी शेवटचा रॅपिड फायर मधला प्रश्न प्रत्येकासाठी आहे हा जर हे 2 मित्र नसते तर आज काय गमावलं असतं प्रत्येकासाठी चांगले मित्रच नक्की गमावलं असतं एक तुषारसारखा हुशार मित्र मी गमावला असता जेव्हा भेटतो तेव्हा मला त्याच्याकडून 2 गोष्टी शिकता येतात मी खरंच सांगतो बरेच वर्ष नाही भेटलो पण तेव्हा पण आम्ही काम करायचो एकत्र तेव्हा त्याच्याकडून एक चांगल्या गोष्टी शिकता येतात जसं आमचा मिलिंद वाघ आहे हुशार आहे पराग वाघमोडे होता त्यातला असंच हुशार ही कॅटेगरी आहे जी ब्रिलियंट आहे त्याची ब्रिलियन्सी मी मुकलो असतो आणि वाड्याकडे मी मुकलो असतो कायम माणसाने हेल्प करणं नकळत असं कळत नाही हेल्प करतोय वाडा हेल्प करतोय नकळत इतका हेल्प मी मोकलो असतो म्हणजे फॅमिली सकट मी म्हणतोय नकळत त्या मागे आमच्या उभारलेल्या आहेत तुषारबद्दल काय बोलू तसं हा म्हणाल तसं खूप हुशार माणूस ज्यावेळी मी त्याला पोद्दारमध्ये बघितल्यानंतर आणि मग अनामय आणि आम्ही त्या ग्रुपमध्ये आल्यानंतर इतका हुशार माणूस आणि इतका देखणा आणि अप्रतिम त्याचं म्हणजे बुद्धी
जी काय असायची आणि मित्रांसाठी ना कधी पण असं नाही केलं. बाकीचे पण लोक होती पण ती तशी वागायची, पण तुषारकडून कधीच नाही. आणि त्याची बुद्धी आणि त्याचं बॉन्डिंग जे आहे ते मी मुकलो असतो अक्षरशः. आणि विजयबद्दल काय बोलू, मी असंच म्हणतो ना की आम्हाला त्यावेळी असं म्हणायचं तेजा अ गेला आणि तेजा ब आला, असं तेजाचं ते केलं होतं लक्ष्याने आणि पुरुषोत्तम बेर्डेने, तसेच आहोत आम्ही आज पण. आज पण म्हणजे जसं तो म्हणाला तर फॅमिली आणि याच्या सकट आम्ही असेच राहू असं वाटतं मला अजून पण. आणि मला असं वाटतं मला पुढच्या जन्मी पण हाच मित्र पाहिजे किंवा तुषारसारखे मित्र पाहिजे. मला वाटतं मी हे दोघं नसले तर खूप आनंद, खूप मजा आणि अशा अनेक आठवणी गमावल्या असत्या ज्या मला कायम सोबत. किंवा असं असं कधी कधी होतं की जेव्हा प्रत्येक जण आपण एक कधीतरी अशा मूडमध्ये असतो की आपण जुन्या गोष्टी आठवत असतो, काही चांगल्या असतात काही वाईट असतात, काही थोडंसं आपण इमोशनल होतो, पण यांच्याबरोबर की आम्ही जे घालवलेल्या ज्या जे क्षण आहेत म्हणा किंवा ज्या आठवणी आहेत त्या नेहमी या आनंद देणाऱ्याच आहेत. त्यामुळे हे आठवलं की चेहऱ्यावर नकळत एक हसू येतं, त्यामुळे तो आनंद मला वाटतं मी हे जर नसतं तर गमावला असतं. आणि इंडिव्हिज्युअली म्हणायचं तर हा तर म्हणजे जगनमित्र ज्याला म्हणतो तसं आहे, जयवंत कोणालाही कधीही मदत करायला तयार असले आणि मनाने इतका चांगला, इतका चांगला आहे मनाने, तर हे याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे की अजिबात कुठलाही विचार न करता ज्याला जो असेल समोर त्याला मदत करण्याची ही जी त्याची वृत्ती. आणि इतका आपण ज्याला गोल्डन हार्टेड म्हणतो तसा हा माणूस आहे. आणि विजयची मला एक खासियत वाटते ती ही की तो खूप एकदा त्याने गोष्ट ठरवली ना की तो करणार आहे. म्हणजे तो त्याला कितीही प्रॉब्लेम्स येवो कितीही काही करो, आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्याने फक्त ॲक्टिंग पुरतं मर्यादित न राहता दिग्दर्शित त्याने केले आहेत फिल्म्स, चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, निर्माण केले आहेत, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा तो त्यांनी इतकं कार्य केलेलं आहे, किंवा आत्ता मध्ये जी फिल्म सिटीमध्ये हे जे झालं होतं काही आमच्या आर्ट डिरेक्टर्सना जेव्हा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तो म्हणजे अशा गोष्टीत की त्याला पाट्याला हॅट्स ऑफ आहे. म्हणजे त्या गोष्टी वाचून आपल्याला वाटतं रे आपण जायला पाहिजे, पण कधी कधी जमत नाही किंवा नाही, पण हा वेळात वेळ काढून त्याला जी गोष्ट बरोबर वाटते किंवा जी गोष्ट बरोबर आहे तिची साथ देणं, आणि स्वतः काही करत असताना कितीही अडचणी येवोत कितीही प्रॉब्लेम्स येवोत तो त्यातनं मार्ग काढून तो जो पुढे जातो ना, ते मला पाटकरचा जो गुण आहे त्याबद्दल मला अत्यंत त्याचं कौतुक आणि त्याला सलाम मी हे करतो. त्यामुळे हे दोन यांचे गुण आणि आमच्या तिघांच्या ज्या आठवणी आहेत त्या मला असं वाटतं माझ्याकरता खूप महत्त्वाचे आहेत. एक ॲक्टर म्हणून तुम्ही एकमेकांकडे कसे पाहता आत्ताच्या पूर्वी आणि आत्ता? ते ॲक्टर म्हणून मी म्हटलं तसं की आत्ता जे विजयने माहीमचं उदाहरण दिलं आणि मग अशी बोलता बोलता मी उल्लेख केला एक मुंबई मुंबई नावाचं नाटक तो करायचा, त्यात त्याला एकही वाक्य नव्हतं, पण तेव्हापासनं त्याला जे रबर स्टार ही जी उपाधी त्याला मिळाली आहे ते म्हणजे ते बघून वेड लागलं होतं, रे हा काय आहे, म्हणजे काय याच्या शरीरात एखादं तरी हाड आहे की नाही, म्हणजे हा कसा काय इतका लवचिक आणि कसा काय करू शकतो, ते जी क्वालिटी ती मला असं वाटतं म्हणजे अत्यंत दुर्मिळ आपण ज्याला रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट जी क्वालिटी आहे ती विजयकडे आहे. आणि वाडकरची मग कसं की मी वेगळ्या म्हणजे मगाशी जर विठो रखुमाईचा उल्लेख केला त्याचं इतर कामांपेक्षा अत्यंत वेगळं काम, किंवा मला कुणीतरी आहे तिथं त्याचं हे असेल लेकुरे उदंड झालीसारखं नाटक असेल, ती इतक्या वेगवेगळ्या प्रकारची त्याने जी कामं केली आहेत ना ती दुर्दैवाने मला असं वाटतं कदाचित लोकांना आज माहीत नाही आहेत, किंवा हल्ली बऱ्याच वर्षात त्याला तसं काम करण्याची संधी मिळाली नाही आहे. त्याच्याकडे नुसतं तो एक आत्ता भूमिका करतोय त्याच्यावरच जाऊ नका, त्याच्यात खूप कपॅसिटी आहे आणि ती एक्सप्लोअर करायला हवी असं मला वाटतं. तुषारबद्दल काय बोलू, इज अ फॅन्टॅस्टिक सोल रादर. आणि जसं जसं तो काही लोक म्हणजे मी कसा दिसतो मदत करताना, काही लोक काही न दिसता पण मदत करतात, त्यातला तो एक आहे असं मला वाटतं. आणि विजयबद्दल काय बोलायचं, विजय तर हा माझ्यासाठी तर मला हा जसं म्हणाला की हा कोणतंही काम करू शकतो, तसं विजयनी मला सगळ्या संध्या दिल्या आहेत.
सगळ्या तऱ्हेचे रोल माझ्याकडून करून घेतलेत त्यांनी, आणि तोसुद्धा एक फंटॅस्टिक दिग्दर्शक निर्माता सगळाच आहे आणि प्रूव्ह केलेलं आहे सगळ्यांनी, आणि त्याबद्दल आणखीन काय बोलू मी. आणि खूप जवळचं असल्यामुळे जास्त बोलू नाही शकत मी त्याबद्दल, मी थोडासा इमोशनल होईन असं वाटतं मला त्याच्या बाबतीत. शेवटाकडे येतो इंटरव्ह्यूच्या, जर आज एकमेकांना काही सॉन्ग, शायरी, कविता काही डेडिकेट करायचं असेल तर काय कराल? म्हणजे मला असं वाटतं की ते हल्ली काय की आता त्या व्हॉट्सअपच्या जमान्यात सगळ्या गोष्टी त्या इतक्या फॉरवर्ड केल्या जातात, इतक्या व्हायरल होतात हल्ली सगळ्या जमान्यात की ती खूप गुळगुळीत आपण ज्याला म्हणतो घासून घासून तशी ती झालेली आहे. पण तरीसुद्धा मला आत्ता अचानक म्हणजे तुम्ही विचारलं आणि मला ते आठवलं आणि मला ते आवडतंही. फक्त आता मला कदाचित शब्द एखादा पुढे मागे होऊ शकेल, पण ते जे साधारणपणे पूर्वी एवढे प्रत्येक आजकाल काय प्रत्येकच दिवस कुठला तरी डे असतो, पूर्वी काय असं काही नव्हतं डे वगैरे, आजकाल म्हणजे फ्रेंडशिप डे, मॉम्स डे, डॅड्स डे, अमुक डे, तमुक डे सगळेच असतं. तर एक तो फ्रेंडशिप डेला जनरली हा मेसेज फिरत असतो, पण मला ते आवडतं आणि मला असं वाटतं की हे आमच्या मैत्रीकरता अत्यंत योग्य पण आहे. रोजच आठवण यावी असंच काही नाही, रोजच भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच काय रोजच बोलणं व्हावं असंही नाही, पण मी तुला विसरणार नाही ही खात्री आणि याची तुला जाणीव ही मही मही. मला वाटतं ती आमच्या तिघांच्या याला एक मला अत्यंत समर्पक आणि योग्य आहे असं मला वाटतं. मला पण हेच म्हणायचं. खूप छान वाटलं आणि तुमचे तिघांचे खूप सारे जुने किस्से सुद्धा मला कळले. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा. थँक्यू 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 थँक्यू.